आपण पाहू शकता स्पाइसी मॅगी खूप छान झालेली आहे। याच्यामध्ये सर्व भाज्यांचा उपयोग केलेला आहे आणि झणझणीत तिखट प्रचंड स्पाइसी अशी मॅगी झालेली आहे। आपल्या सर्वांनाच मॅगी खूप आवडते, त्याच्यामुळे कधीतरी आपण अशी तिखट मॅगी करून पाहिली तर खूप छान याची चव लागते। नमस्कार, मी शीतल, शीतल्स रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे। चला तर मग पाहूयात अशीच एक स्पाइसी मॅगी। रेसिपी पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि समोरचं बेल बटन प्रेस करा, म्हणजे अशाच रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते। आपण इथे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये साधारण 1.5 चमचा आपण बटर घालणार आहोत आणि 3 चमचे तेल घालणार आहोत। हे छान आपल्याला मेल्ट करून गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये साधारण 3 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ते घालणार आहोत। त्याच्याबरोबर काही व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत। भाज्या आपण आपल्या आवडीप्रमाणे घेणार आहोत। इथे 1 वाटी फ्रोझन मटार घेतलेले आहेत, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून आणि 1 छोटी शिमला मिरची बारीक चिरून। याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या वापरू शकता। इथे पॅनमध्ये आपण कांदा परतून घेणार आहोत। कांद्याचा थोडासा रंग बदलला की त्याच्यामध्ये 1/2 चमचा आपण आले लसूण पेस्ट घालणार आहोत। त्याचा रॉ फ्लेवर थोडासा आले लसूणाचा कमी झाला की त्याच्यामध्ये बाकीच्या भाज्या घालून घेऊया। त्याच्यामध्ये कॅप्सिकम, टोमॅटो हे छान परतून घेऊया। टोमॅटो सॉफ्ट झाले की याच्यामध्ये फ्रोझन मटार घेतलेले आहेत, ते आपण घालणार आहोत। हे छान थोडंसं हलवून घेऊयात। जर तुम्ही नॉर्मल मटार घालणार असाल तर मग कांदा परतताना घाला। आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत। साधारण 3 मिनिटासाठी झाकण ठेवूयात आणि आपल्या भाज्या छान शिजवून घेऊयात। भाज्या छान शिजलेल्या आहेत, आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत। हे करत असताना आपला गॅस लो टू मीडियम हीटवरतीच ठेवायचा आहे। मसाले घालताना चवीपुरतं मीठ, याच्यामध्ये आपण टेस्ट मेकर वापरणार आहोत, त्याच्यामध्ये मीठ असणार आहे, गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड, त्याचप्रमाणे हळद आणि आपल्या आवडीप्रमाणे इथे लाल तिखट। हे आपलं घरगुती लाल तिखट आहे, ते 1/2 चमचा वापरलेला आहे। बाकीचं सर्व आपण 1/4 चमचा वापरणार आहोत। हे छान मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आता पाणी ॲड करूया। याच्यामध्ये 4 कप पाणी आपण ॲड करणार आहोत। हे हलवून घेऊया। याला एक उकळी आली की याच्यामध्ये मॅगीचे 3 पॅकेट आपण टाकणार आहोत। ही मॅगीचे पॅकेट्स आपण थोडे मोठे वापरलेले आहेत, ते साधारण 10 ते 12 रुपयाला 1 पॅकेट असतं। त्या प्रमाणात आपण 3 पॅकेटमधले मॅगीचे स्लाईस असे वापरणार आहोत। अशा प्रकारे मॅगी ही फोडून घ्यायची आहे आणि थोडीशी मॅगी मिक्स झाली की त्याच्यामध्ये 1 चमचाभर लिंबाचा रस घालणार आहोत। लिंबाचा रस घातल्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते। आणि आता जे टेस्ट मेकरचे पॅकेट्स आहेत ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। वा, खूप सुंदर। आपल्याला ज्याप्रमाणे मॅगी घट्ट हवी आहे किंवा थोडीशी पातळ हवी आहे, त्याच्यामध्ये ग्रेव्ही हवी आहे, त्याच्या अंदाजाने आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। थोडंही जास्त पाणी झालं तरी काही अडचण नाही। ग्रेव्ही असलेली मॅगीसुद्धा खूप सुंदर लागते। याच्यामध्ये मला त्याच्या अंगापुरतंच पाणी करायचं आहे। मॅगी शिजल्यानंतर थोडी थंड होत आली की अजून घट्ट होते, त्याच्या अंदाजाने आपण मॅगीमध्ये पाणी थोडंसं शिल्लक ठेवायचं आहे। आपण पाहू शकता आपली मॅगी खूप सुंदर झालेली आहे, एकदम मस्त यम्मी टेस्टी अशी झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। खूप झणझणीत स्पायसी झालेली आहे। आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत आणि लाल तिखटही टाकलेलं आहे। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी शीतल्स रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, याच्या रेसिपी शेअर करा आणि हो, तुमचे अमूल्य असे कमेंट्स नोंदवायला विसरू नका।